स्वामी? कळतंय मला. श्लोक अतिशय अविचारी निर्णय घेतोय. आपल्याला अपेक्षा होती त्याच्याकडनं, पण हे आव्हान काही झेपत नाहीये त्याला. या जगातनं अहंकाराला आणि पश्चात्तापाला मिळालेलं शासन तो नाहीस करू पाहतोय. अश्वत्थामाला क्षमा करून आणि ज्योतिषाचं दुबळे पण नाहीस करू. ही प्रतीक नष्ट होऊन चालणार नाही देवी. मला त्याला अडवावंच लागेल. पण म्हणजे स्वामी, तुम्ही तुमची शपथ मोडून श्लोकला भेटायला जाणार? त्याला काही पर्याय नाही देवी. ही गोष्ट घडणार याची कल्पना मला होतीच. म्हणूनच कदाचित श्लोकला हुरहुर लागली होती की आज त्याच्या आयुष्यात काहीतरी जगावेगळं घडणार. प्रभू, तुम्ही आलात. आम्हाला भेटायला आलात तुम्ही. क्षणभर वेदनेचा विसर पडला प्रभू. विसर? तुमची ही वेदना संपूर्णपणे नाहीशी करायची याच हेतूने मी इथे आलो. तुमची कैफियत तपशीलवार ऐकून घेऊन तुम्हाला न्याय द्यायचा आणि तुम्हाला या त्रासातनं पूर्णपणे मुक्त करायचं असं ठरवलंय मी आता. आता लोकांना कळेल की देवानी नेमकं काय करायचं असत. बोला, काय नेमका अन्याय काय झाला तुमच्यावर? अडचण काय तुमची? मी सांगतो. माझ्या कपाळावरची जखम